नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। शेतकरी कामगार पक्षाचे बहुआयामी उभरते युवा नेतृत्व पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस विविध लोकउपयोगी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता त्यांचे मित्रमंडळी चाहते आणि विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी पदाधिकाऱ्यांची एकच रीघ लागल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले।
गेली 4-5 दिवस माझ्या वाढदिवसानिमित्त जे जनसेवेसाठी आम्ही जो व्रत स्वीकारलेला आहे आणि ही शिकवण माझ्या वडिलांपासून मला मिळालेली आहे आणि त्या हेतू अंतर्गतच मग महिलांसाठी खास करून आता कोविडनंतर फार मोठ्या प्रमाणावर थायरॉईडचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे आमच्या लक्षात येतात. मोफत थायरॉईड टेस्ट ही आम्ही खारघर, पनवेल, उरण अशा विविध भागामध्ये आणि ते एक दिवस न करता हे सातत्यानं आम्ही 7-8 दिवस कंटिन्युशनमध्ये हे ठेवत आलेलो आहोत आणि त्याचा फायदा महिलांना व्हावा, कारण महिला घरच्या जर सुखी असतील तरच आपण सुखी असू ही एक म्हण आहे आणि त्या म्हणीप्रमाणेच आम्ही ते काम करतो आहे. आता हे झालं थायरॉईड, अशा विविध प्रकारचे सामाजिक क्षेत्रातील असतील आणि समाजाशी निगडीत असतील या गोष्टींचे आरोग्य कॅम्प असतील हे सगळ्या गोष्टी आणि रस्ता सुरक्षा अभियान आता नवीन वर्षातच येतो आणि तो रस्ता सुरक्षा अभियानसुद्धा खूप ठिकाणी म्हणजे 7-8 ठिकाणी त्याचा कार्यक्रम चालू आहे. माझे पोलीस बांधव देखील त्याच्यात हिरिरीने भाग घेत आहेत आणि आपण बघतो आहे रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मग कोणी मिक्की माऊस कोणी काय अशा प्रकारचे कपडे घालून स्वतः पोलीस मंडळी हे काम करत आहेत. खरोखर दुःख देखील तेवढंच होतं परंतु शेवटी काम आहे आणि जनजागृती करणं आहे त्या निमित्तानं ते करत आहेत आणि त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि एक कार्यक्रम जो वेगळा असतो जो माझ्या वाढदिवसाला आणि आत्ता 3 वर्षांनी येतो आहे तो नववर्ष सुगंध संध्या म्हणून जे माझे सासरे दिलीप पाटील साहेब आणि कुटुंबीय माझे हे सगळे तो कार्यक्रम मला भेट देत असतात आणि आज तो कार्यक्रम हे मला गेले फक्त 6-7 दिवसापूर्वी कळलं, कारण त्यांनी मला खरोखर अजिबात सांगितलं नव्हतं. आणि या कार्यक्रमाला जो दर्जा असतो तो दर्जा नक्कीच पनवेल उरणकरांनी बघावं असं मी त्यांना खुलं तिथे निमंत्रित करतो आणि थांबतो. नमस्कार. कॅमेरामॅन विजय खराळकरसह ज्योत्स्ना केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.